या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मॅडम, कालची जर आपण घडामोड पाहिला असाल तर महाविकास आघाडीची दक्षिणची जागा आहे अमर पाटील निश्चित झाली होती, तरी पण काल असा एक आहे राजकारणामध्ये मोड आला आहे की दिलीप मानेंच्या घरी डायरेक्ट काहींचा फोन येतो आणि आपल्याला काँग्रेसला ही जागा सुटली आहे असा कॉल येतो, त्यानंतर कार्यकर्ता एकत्र जल्लोष होतो। नेमकं या प्रकरणाकडे आपण कसे बघता? काल जे आदरणीय दिलीप माने साहेबांच्या निवासस्थानी जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय असा प्रकार आहे। त्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीने तिन्ही पक्षांनी मिळून ठरवून दक्षिणची जागा जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिकृतपणे सोडलेली असताना देखील काल अशा पद्धतीनं काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत आदरणीय चेतन नरोटे साहेब यांनी विनाकारण दिलीप माने साहेबांना घेऊन जो काही एक प्रकारचं बंडखोरी कृत्य केलेलं आहे, जनतेमध्ये मतदारांमध्ये जी संभ्रमावस्था निर्माण केलेली आहे की ही जागा काँग्रेसला सुटलेली आहे, तर ते अतिशय निंदनीय असा प्रकार आहे। जे आपले शहराचे शहराध्यक्ष आहेत चेतन नरोटे यांना ताईंचा काल कॉल आलेला आहे खासदार प्रणिताई शिंदे यांचा, आणि ते म्हणतायत की मी दिल्लीमध्ये आहे आणि जी दक्षिणची पारंपरिक जागा आहे काँग्रेसची ही आपणच लढवणार आहोत। याच्यामुळे काल मानेंच्या घरी कार्यकर्त्यांचा एकोच जल्लोष झाला, फटाक्यांची आतिषबाजी झाली, गुलाल उधळण्यात आला, तर नेमकं आपण काय आहे आपली भूमिका या पक्षाची? काल जो घडलेला प्रकार आहे तो घडलेल्या प्रकाराच्या बाबतीमध्ये आमचे शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना उपनेते जे आहेत आदरणीय शरददादा कोळी यांनी आमचे शिवसेनेचे जे सचिव आहेत खासदार आदरणीय अनिल देसाई साहेब यांना कॉल केला होता की हे अशा पद्धतीने सोलापूरमध्ये काँग्रेसला जागा सुटली आहे म्हणून जल्लोष करण्यात येत आहे, एक प्रकारचं संभ्रमाचं वातावरण तयार करण्यात येत आहे। त्यावेळेस साहेबांनी अनिल देसाई साहेबांनी दादांना सांगितलेलं आहे की ही जागा ही महाविकास आघाडीने ठरवून तिन्ही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना मिळून ठरवून शिवसेनेला ही दक्षिणची जागा सोडलेली आहे, त्यामुळे मतदारांमध्ये अशा पद्धतीचं काही संभ्रम वगैरे निर्माण होऊ नये असं आपण सांगण्यात यावं अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत। मॅडम, समजा दिलीप माने यांनी बंडखोरी केली, महाविकास आघाडीतून बाहेर पडून अपक्ष उमेदवार लढवला, तर आपण या अपक्ष उमेदवाराकडे कसे बघता? मग दिलीप माने आदरणीय दिलीप माने साहेब हे चांगले रुळलेले राजकारणी आहेत, एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत, जनतेमध्ये त्यांच्याबद्दल खूप चांगली लोकप्रियता आहे, आणि हे असं असताना आपण महाराष्ट्रामधनं ह्या देशामधनं जे ट्रिपल इंजिन सरकार आहे त्याला प्लस जोडलेली एक स्टेपनी आहे, तर अशा सरकारला आपण हद्दपार करत असताना सर्व काही ठरवून करून आपण दक्षिणची जागा आदरणीय अमरदादा पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडलेली असताना दिलीप माने साहेबांनी बंडखोरी करणं हे अतिशय निंदनीय कृत्य आहे, आणि त्यांनी जर बंडखोरी केली तर त्यांना जनता ह्या माध्यमातून चांगला धडा शिकवेल। म्हणजे कुठे ना कुठे सोलापुरात महाविकास आघाडीचा तेढ निर्माण झाला असं वाटतं? नाही, असं दिलीप माने साहेबांनी जे कृत्य केलेलं आहे त्याबद्दल महाविकास आघाडीमध्ये आता सध्या तरी काही तेढ निर्माण झालेला नाहीये, कारण की त्यांचे जे पक्षश्रेष्ठ आहेत त्यांनी कुणीतरी असं काही बोललेलं नाहीये ही जागा दक्षिणला सोडलेली आहे म्हणून, ह्यांनी असं काही बोलले, ह्यांनी ज्या अफवा उठवल्या हे आपण शहराध्यक्ष जे एक जिम्मेदार पदावर बसलेले आहेत शहराध्यक्ष त्यांचा हा स्टेटमेंट होती कालची, चेतन नरोटे यांनी बोललेलं आहे की ही दक्षिणची जागा आम्हीच लढवणार, काँग्रेस पक्षच लढवणार आहे। काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या पदावरती सोलापूर शहराच्या शहराध्यक्ष पदावरती बसलेले आदरणीय श्री चेतन नरोटे साहेब यांनी जे केलेले वक्तव्य आहे ते अतिशय निंदनीय वक्तव्य आहे, कारण ज्या वेळेस आपण एखाद्या जबाबदार पदावरती बसलेला असतो त्यावेळेस आपले पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील जो निर्णय घेतील तोच आपल्यासाठी एक प्रकारे आदेश आहे असं समजून त्यांनी जनतेमध्ये उलट अमर पाटलांविषयी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे अधिकृत उमेदवार आहे यांचा प्रचार केला पाहिजे, बंडखोरी करण्यासाठी दिलीप माने साहेबांना त्यांनी प्रवृत्त करू नये असं मला या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे। समजा मॅडम, उद्धव गटाला ही जागा नाही सुटली तर आपली पक्षाची काय भूमिका राहील? ही जागा उद्धव साहेबांना शिवसेनेला सुटलेली आहे, कारण लोकसभेच्या वेळेसच आपलं त्याच्या अगोदरपासून ठरलेलं होतं, लोकसभेला उमेदवार आदरणीय प्रणितीताई शिंदे दिल्या। माझा प्रश्न आहे, सुटली नाही तर आपली पुढील भूमिका काय राहील?
नाही ही जागा ऑलरेडी सुटलेलीच आहे त्यामुळे ह्याच्यावरती काही प्रश्न वगैरे निर्माण होण्याचा संबंधच येत नाही कारण मुंबईमध्ये परवा तिन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी बसून ह्या गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि दक्षिणची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडलेली आहे त्यामुळे मला त्यावरती आणखीन काही बोल मग महिला आपण शहर महिला अध्यक्ष म्हणून आहात मॅडम तर नेमकं या प्रकरणाकडे काय सांगाल नागरिकांना आज या सोलापूर शहराच्या शहराध्यक्ष या पदावर एका जबाबदार पदावरती मी बसलेली आहे या माध्यमातून मला हे सांगायचं आहे काँग्रेसचे आदरणीय दिलीप माने साहेब पण आहेत चेतन नरोटे साहेब पण आहेत त्यांना एक सांगायचं आहे की आपल्या पक्षाने पक्षश्रेष्ठीने जो आपल्याला निर्णय दिलेला आहे तो आदेश म्हणून आपण त्याचे पालन करावे आणि मला जनतेला हे सांगायचं आहे की महाविकास आघाडी ची युती जी आहे ती एकदम भक्कमपणे आहे आणि महाविकास आघाडीनेच अधिकृत उमेदवारी जी आहे ती अमरदादा पाटील यांना दिलेली आहे आणि जे ह्याच्या आधी जे निष्क्रिय ठरलेले जे आमदार आहेत आपल्या या भागातील त्यांनी फक्त आरशासारखी समोरची कामं केलेली आहेत सामान्य जनतेपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचून त्यांनी कुठलेही विकासाची कामं केलेली नाहीयेत तर त्यांना आपल्याला निवडून द्यायचं नाहीये कारण जी अवस्था मागच्या 10 वर्ष आपण भोगतोय तेच परत पुन्हा एकदा आपल्याला पुढचे 5 वर्ष सोसावी लागणार आहे त्यामुळे मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या दक्षिण सोलापुरातील जे मतदार आहेत जे शून्य मतदार आहेत त्यांना सांगायचं आहे की अधिकृत उमेदवार हे आपले शिवसेनेचे अमरदादा पाटील आहेत यांना आपण भरभरून मतदान करून निवडून आणावे आणि आपल्या भागाचा जो राहिलेला विकास आहे तो पूर्ण करून घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे काल दिलीप माने यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे जर ही दक्षिणची जागा काँग्रेसला नाही सुटली तर मी 29 तारखेला फॉर्म भरणार आहे कसे बघता या प्रकरणाने आता त्यांना ह्या जागेवरती लढण्याची इच्छा होती परंतु त्यांनी पक्षश्रेष्ठीचं जर पालन न करता आदेशाचं पालन न करता बंडखोरी करून जर अपक्ष उमेदवार म्हणून जर फॉर्म भरणार असतील तर हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न राहिला परंतु त्यांनी जे ह्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जे त्यांनी त्यांचं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे तर या त्यांच्या ह्या स्थानावरती नक्कीच ह्या गोष्टीचा एक वाईट परिणाम होणार आहे मला असं सांगायचंय व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पत्ता हॉटेल रोहित दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर